जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी आयशा रुस्तुम, राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत। स्ट्रॉबेरी पाहून शेती होते वय, दादांनी केली शिंदेची नक्कल। एक वर्षात काय मागणी कमी केली शिंद्यांनी, फडणवीसांनी, केंद्रात त्यांचं सरकार, राज्यात ते सत्तेवर काय मागणी कमी झाला, बेरोजगारी काय कमी झाली, कुठल्या कारखान्याला त्या माणसाच्या बद्दल पण गोंधळ झाला, रिफायनरीचा सोडवतो ते सोडवायचं राहिलं बाजूला आणि त्यांना त्यांना दोन प्रचार करता पटे। पहिल्या आपलं बघा भाजपने फौजदाराचा हवालदार केला, जयंत पाटलांकडून देवेंद्र फडणवीसांचा समाचार। राष्ट्रवादी काँग्रेस हा 3.5 जिल्ह्याचा पक्ष, आता हे कुणी सांगावं, जे कुणी 3.5 जिल्ह्याचा पक्ष आहे राष्ट्रवादी म्हणत असतील त्यांचा भारतीय जनता पक्षाने फौजदाराचा हवालदार केलेला, आता त्यानं आमची माप काढावी। ज्याला स्वतःचं स्थान टिकवता आलं नाही, आमचं महाराष्ट्रातलं चांगलं चाललेलं जनतेनं स्वीकारलेलं सरकार चालवत असताना आमच्यातली लोक फोडण्याचं पाप ज्यांनी केलं आणि त्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळेल असं वाटलं पण दिल्लीनं दुसऱ्यांनाच मुख्यमंत्री केलं, त्यांनी आमचा पक्ष अगदी गडचिरोली ती आमचे आमदार आहेत, भंडारा गोंदिया ती आमचे आमदार आहेत, इकडे जळगावपर्यंत आमचे आमदार पसरले आहेत। आमचा पक्ष 3.5 जिल्ह्याचा नाही आहे आणि पवार साहेबांच्या झंझावातात 2024 हा पक्ष महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष होणार आहे हे मी तुम्हाला सक्षमपणानं सांगू इच्छितो। खुर्ची रिकामी नाहीये पण आजही मी मुख्यमंत्री होऊ शकतो, नरहरी झिरवाल यांनी व्यक्त केले मत। काही कामच नाही, आज भाजप खूप अडचणीत आहे, भाजप प्लेन आहे, त्याच्यामुळे आज त्यांना ऑफर देण्याची गरज नाही, आम्ही त्यांनी ऑफर दिली तर जायचं का नाही, ते आमचं मत आहे। लवकरच सत्ता संघर्षाचा निर्णय येणार आहे त्यामुळे त्यांना गरज पडू शकते ना। सत्ता संघर्षाचा निर्णय सुद्धा काय येईल कसा येईल ते कोण ठरवू शकतं, शेवटी सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यामुळं आता तरी ते लोकांमध्ये सुरूही झालं आहे, काय करायचं, सत्ता संघर्षात मग सरकार जाईल, मग मला विचारत असतात मग तुम्ही काय करणार, सरकार गेलं तर मी काय, सरकार गेल्यावर मला मुख्यमंत्री करा असं म्हणेल मी,
तुम्हाला व्हायचं आहे मुख्यमंत्री काय मी का नाही होऊ शकत जसं त्याचाही तुम्ही लगेच बाहेर उपरवास करता त्या दिवशी दादा असेच त्या याला बोलले बारामतीला का कुठं कार्य पुण्याला तर म्हणे पुढचं मुख्यमंत्री व्हायचं तर म्हणे दादा बोलले काय मी आजही मुख्यमंत्री होऊ शकतो केलं तर त्याला संख्याबळ असेल तर ना पण मग तुम्ही आता म्हणताय का तुमची पण होर्डिंग लागली तर कुठं तुमच्या मतदार संघात किंवा होल्डिंग यशवंतराव चव्हाणला भावी मुख्यमंत्री माझी कधीच होल्डिंग लागणार नाही आणि लागली तर मग तुमच्या आशीर्वाद पक्के असं समजायचं स्वप्न पाहिलं काय अडचण नाही पण भुजबळ साहेब म्हणता का कुर्सी तर रिकामीच नाही ना मुख्यमंत्री फडणवीस आणि पवारांमध्ये झुंपली 3.5 जिल्ह्यांचा पक्ष म्हणत हिणवणाऱ्या फडणवीसांना शरद पवार यांचं उत्तर महाराष्ट्रामध्ये 3.5 जिल्ह्याचा पक्ष आणि आता इथे अख्ख्या कर्नाटक मध्ये एक उमेदवार त्यांचा मध्ये इथे अरे काय डोंबलं करणार आहे इथे येऊन खरं म्हणजे ही यांची मिलीजुली कुस्ती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिलीजुली कुस्ती चालली आहे हे आतून एकच आहे आणि यांना तुमच्याशी घेणं देणं नाहीये यांना वाटतं मताचं विभाजन करून आले मग छोडे इकडचे तिकडचे मतं घेऊन आपण शशिकला ताईला या ठिकाणी हरवू शकू पण ज्यांच्या मागे इतकी मोठी मातृशक्ती आहे त्यांना कोण पराजित करू शकतो त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून तुम्ही महाराष्ट्रात पाठवून द्या आम्ही पाहून घेऊ पॅक करा टप्पा बंद करा आणि परत आमच्याकडे पाहून पाठवून द्या आम्ही तो पाहून घेऊ आणि काँग्रेसची तर हालत अशी आहे तुम्ही बघू शकता काँग्रेसमध्ये अजून सरकार आलं नाही येणार नाही येण्याची शक्यता नाही पण 3-4 मुख्यमंत्री आत्ताच बनले आहे आणि एकमेकाच्या तगड्या खिचून राहिले आहे ही काँग्रेसची अवस्था आहे देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आपल्याला कर्नाटकमध्ये निपाणीमध्ये लढवत आहे ते काय करणार तिथलं पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या आणि बघून घेऊ देवेंद्र फडणवीस साहेब निपाणीला त्यामुळे कोण फासलं आहे आणि कोण किती वर्षाचं आहे या सगळ्या परिस्थितीचं नाही उघडं अन्न पाण्यासाठी ग्लास नाही लाखोंचा निधी दिलेलं शिबिर फेल आदिवासी बांधवांवर ड्रोननं पाणी पिण्याची वेळ जिल्ह्यातील रिठा येथे तरुणाचा ठेचून खून नांदेड जिल्ह्यातील रिठा तालुका भोकर येथील 23 वर्षीय तरुणाचा निर्दयीपणे ठेचून खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली माधव दशरथ सकिरगे असे मृताचे नाव आहे दरम्यान या प्रकरणी शनिवार सायंकाळपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता मनोरंजनाचा प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह